बुलढाणा जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाला अडसर ठरत असल्यामुळे मित्रानेच आपल्या जीवलग मित्राची हत्या केली आहे. लोणार तालुक्यातील पळखेडा गावात ही घटना घडली. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. राजाराम गजानन जायभाये असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर संतोष मदन थोरावे वय 34 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संतोष आणि मृत राजाराम जीवलग मित्र होते, त्यामुळे दोघांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. या दरम्यान आरोपी संतोष याचा राजारामच्या पत्नीवर जीव जडला. कालांतराने दोघं जवळ आले, मात्र या गोष्टीची कुणकुण राजाराम याला लागली. अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने संतोष याने राजारामचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. 29 ऑक्टोबरला राजाराम शेतात नांगरणी करण्यासाठी गेला होता.